आता नाही तर कधीच नाही. हे खरं तर चौधरी रहमत अली यांनी 1930 दशकामध्ये उच्चारलेलं लंडन मधलं वाक्य आहे. त्यांनी पॅम्फलेट काढलं होतं त्यांच्या सगळ्या बांधवांना कळवण्यासाठी, आणि ते फार सुंदर वाक्य आहे ज्यामुळे त्या काळातले त्यांच्या मताशी सहमत असलेले सगळे जागे झाले होते, पेटून उठले होते, एका ध्येयाने कामाला लागले होते. त्यांचं म्हणणं होतं, नाऊ ऑर नेव्हर आर वी टू लिव्ह ऑर पेरिश फॉर एव्हर. आता नाही तर कधीच नाही. आपल्यासाठी आज जर आपण जागे झालो नाही तर आपण कायमचे नष्ट होऊ, अशा सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक एक संस्था गळाला लागलेली आहे, ज्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली सनातन्यांचं स्वामित्व आपल्या देशामध्ये प्रस्थापित करायचं आहे. आणि ते सनातन्यांचं स्वामित्व मी यासाठी सांगितलं की हिंदुत्वाच्या नावाखाली, कारण ज्या वेळेला हिंदू राष्ट्राचा आवाज दिला जातो त्यावेळेला फार मोठे भ्रम निर्माण होतात आणि हिंदू माणसाला वाटतं की का असू नये माझं राज्य, का असू नये माझं राष्ट्र. परंतु ते हिंदू राष्ट्राची वल्गना नाही. ज्यांनी दाभोळकरांचा खून केला, ज्यांनी कॉम्रेड पानसरेंचा खून केला, ज्यांनी कलबुर्गींचा खून केला, ज्यांनी गौरी लंकेश यांचा खून केला, आणि ज्यांची फार मोठी यादी आजही आपल्याला तयार असलेली त्यांच्या घरांच्या झडत्यांमधून मिळालेली आहे, त्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठीचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे हे हिंदू राष्ट्र नाही. त्या हिंदू राष्ट्र या शब्दाच्या मागे सनातनी ब्राह्मणी राष्ट्र याची स्थापना करण्याचा तो घाट घातलेला आहे. आपल्याला हे समजणं अत्यंत गरजेचं यासाठी आहे की कोणत्याही सर्वसामान्याला तो फसवण्याचा एक फार मोठा षडयंत्री कारस्थान आहे. आपल्यालाही आपल्या एखाद्या मित्राच्या बाबत असं वाटायला लागतं, तो जेव्हा म्हणतो की हिंदूंची मेजॉरिटी आहे, ते हिंदूंचे राष्ट्र का असू नये, मग आपण जे म्हणतो की मूल निवासींचं राष्ट्र असलं पाहिजे, आपण जे म्हणतो की दलित ओबीसी आदिवासी मायनॉरिटीज यांचे राष्ट्र असलं पाहिजे, त्याला तशाच प्रकारचा एक भ्रम निर्माण करून देण्यात आलेला आहे. आणि हा भ्रम निर्माण करून देण्यासाठी हिंदू राष्ट्र ही संकल्पना वापरण्यात आलेली आहे. कदाचित मे महिन्यापर्यंत इलेक्शन्स होतील, त्यानंतरच्या 6 महिन्यात वर्षभरानंतर या सगळ्या गोष्टींची त्यांच्या दृष्टिकोनातून पूर्तता ही झालेली असेल. यासाठी गेली 71 वर्ष त्यांच्या षडयंत्री कारवायांना जर कुणी या देशामध्ये थांबवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने थांबवलेलं आहे. 71 वर्ष त्यांनी वाट पाहिलेली आहे. मला वाटतं त्यांच्याही मनात असंच वाक्य आहे, नाऊ ऑर नेव्हर आर वी टू लिव्ह ऑर पेरिश फॉर एव्हर. तेही हेच म्हणतायत की आता नाही तर कधीच नाही. फक्त 6 महिने आहेत, या 6 महिन्यात आपल्याला
बाबासाहेबांनी ज्या गोष्टींपासून दूर ठेवलं होतं त्या ठिकाणी आपल्याला जाऊन पोचायचं आहे. ज्या दिवशी संविधान बाबासाहेबांनी दिलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात आणि हिंदू कोड बिलाच्या विरोधात जी गरळ ओकण्यात आली, ते दिवस आपल्याला आठवणं अत्यंत गरजेचं आहे की तुमच्यामध्ये भ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. हा हिंदू शब्द नाही तर हा सनातन धर्म आहे हे आपल्याला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आपण असा विचार करा की ज्या प्रकारे सद्यस्थितीला सगळ्या प्रकारची दीन नजुबाई गावित यांनी जी संकल्पना तुमच्या समोर मांडली की संपूर्ण देश घाबरलेला आहे, पत्रकार घाबरलेले आहेत, जजेस घाबरलेले आहेत, सरकारी अधिकारी घाबरलेले आहेत. एकामागे एक आपण बघितलं जर व्यवस्थित तर जजेसच्या बाबतीत जर विचार केला आजपर्यंत देशामध्ये कधीही जजेसना पत्रकार परिषद घ्यावी लागली नाही, ती पहिल्यांदा या देशात घेतली गेली. जस्टिस चेलामेश्वर होते त्यामध्ये, रंजन गोगोई होते, मदन लोकूर होते, कुरियन जोसेफ होते. आजपर्यंत अशा प्रकारची दुर्घटना कधीही घडलेली नाही. मी यासाठी याला दुर्घटना म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावता कामा नाही. पण हा काळ त्या काळात का सोकावला गेला, त्यांचा शेवटचा दिवस जो होता ज्या वेळेला त्यांना निर्णय घ्यावा लागला आणि पत्रकारांच्या समोर जावं लागलं, बंधू भगिनींनो यापेक्षा अन्य कोणती बाब अशी आहे की ज्यामुळे आपण जागे होणार नाही आहोत? आपण किती दिवस सुरक्षेचा विचार करणार आहोत? कारण या सुरक्षेचा जर आपण विचार करू तर असं विचार करा की आपण जसं म्हणतो की रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, अरे रणाविण स्वातंत्र्य टिकवणंही कुणाला शक्य आहे का? मग अशा वेळी आपण जाग होणं गरजेचं आहे. मी खरंच नजुबाई आपलं त्याबाबत अभिनंदन करतो की आपण एक फार चांगल्या प्रकारचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि हे रणशिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे लढत होते. 1947 अगोदरच सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते. त्याचा आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्याची सुरुवात ही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशन समोर साक्ष दिली त्यावेळेची सुरुवात आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आपण जे काही त्यामध्ये बाबासाहेबांच्या पुस्तकाचा आधार घेऊन ज्यामध्ये राज्य आणि अल्पसंख्याक या त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, या देशाची राज्यघटना काय असणं गरजेचं आहे आणि नेहरू रिपोर्टमध्ये काय त्रुटी आहेत त्याचं कोणत्या प्रकारचं करेक्शन करणं गरजेचं आहे, या सगळ्यांचा उहापो ज्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे त्या पुस्तकाच्या अगोदरही बाबासाहेब याच मुद्द्यावरती कार्यरत होते. आणि त्याची सुरुवात जी होते ती साऊथ बरो कमिशन समोरची बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष. मी आपल्याला यासाठी साऊथ बरो कमिशनची साक्षीचा उल्लेख आज करत आहे की आपल्याला आज आपण जे म्हणत आहोत की आता नाही तर कधीच नाही, तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक आढावा घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला कळू शकेल की यानंतर आपण काय करायचं आहे. कारण जिथे बाबासाहेब त्यांचं कार्य त्यांच्या मृत्यूमुळे संपतं, जिथे विचार संपत नाही परंतु त्या कार्याचं एक्झिक्युशनची पातळी संपते, बरोबर त्या मुद्द्याला धरून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि त्याचा आढावा घेताना आपल्याला 1919 पहिल्यांदा स्पर्श करावा लागेल. 1909 कायदा सुधारणांचा जो आला ज्याला आपण मुरलेमिंटो रिफॉर्म्स म्हणतो, त्या मुरलेमिंटो रिफॉर्म्स खऱ्या अर्थाने या देशात व्यवस्थित लागू आहेत की नाही
यासाठीचं परीक्षण करण्यासाठी जे साऊथ बरो कमिशन आलं, त्या कमिशन समोर बाबासाहेबांनी जी साक्ष दिली, माझ्यासाठी ती साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ असणं गरजेचं का आहे आणि आम्हाला प्रतिनिधित्व मिळणं का गरजेचं आहे. आम्हाला हे लोक प्रतिनिधित्व देणार नाहीत कारण हे हिंदुत्वाच्या आड ब्राह्मणी स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी तयार झालेले आहेत, त्यामुळे हे कधीही आम्हाला प्रतिनिधित्व देणार नाही. हे सांगत असताना जा बाबासाहेबांनी जो त्या साऊथ बरो कमिशन समोर मेमोरँडम दिला बंधू भगिनींनो, तो मेमोरँडम मधल्या काही गोष्टी आपल्या अहवालात घेणं असं सामान्यतः सरकारी माणसं करत असतात. जर कुणी काहीतरी आणून दिलं तर ते तसंच्या तसं ते कधीच अहवालाला जोडलं जात नाही, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त आपल्या अहवालात नमूद केल्या जातात. वैशिष्ट्य बघा बाबासाहेब आंबेडकरांचं की त्यांचं ते मेमोरँडम साऊथ बरो कमिशनने तसंच्या तसं आपल्या अहवाला सोबत जोडलं आणि इंग्लंडमध्ये पाठवून दिलं. काय वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यातली एकही ओळ त्यांनी बदल करण्याचा विचार केला नाही. आज आपण जे इथे थाटात बसलेलो आहोत ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे असं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. ते झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी, खरं तर 10 वर्षाच्या 2 वर्ष अगोदरच सायमन कमिशन भारतात आलं. आपल्याला इतिहास शिकवला जातो की त्या सायमन कमिशनमध्ये सायमन साहेबासोबत सगळे गोरे लोक होते आणि त्यांना विरोध केला पाहिजे. परंतु 1928 साली सायमन कमिशनला सायमन गो बॅक हा विरोध ते फक्त गोरे होते म्हणून केला नव्हता. तोपर्यंत गांधींना कुणकुण लागली होती की जे साऊथ बरो कमिशन समोर सांगितलेलं आहे बहुतेक तीच गोष्ट सायमन समोर सुद्धा सांगितली जाईल, तर एका वेगळ्या पद्धतीने आपण सायमनला विरोध करूया. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा सायमन कमिशन समोर गेले आणि सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी एक नवीन मेमोरँडम दिला जो मागच्या साऊथ बरो कमिशन समोरच्या मेमोरँडमचा पुढचा भाग होता, ज्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं साऊथ बरो कमिशन मध्ये तर त्यांनी दोन अशी उदाहरणं दिली होती की जी वाचता क्षणी साऊथ बरो कमिशनला लक्षात आलं की हे काहीतरी फार गंभीर प्रकरण आहे. मी आपल्याला का सांगतो, कारण पहिल्यांदाच देश पातळीवरती किंबहुना जगाच्या पातळीवरती भारतामध्ये अस्पृश्यांचा काहीतरी प्रश्न आहे. हा प्रश्न वेगळा आहे, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे निदर्शनास आणून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा केलं होतं. सायमन कमिशन समोर ज्या वेळेला हे सगळं देण्यात आलं, बंधू भगिनींनो साऊथ बरो कमिशनचे 2 दाखले बघा. मुंबईमध्ये एक त्यावेळेची ज्याला आपण बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमींचे महार म्हणतो, तर एक महारबाई कलिंगड किंवा टरबूज म्हणतो आपण ना, ते कापायचं आणि ते विकायचं काम करत होती कंपन्यांच्या बाहेर. कुणाच्या तरी लक्षात आलं की ही महारबाई आहे, हिने टरबूज कशी विकायला घेतलेली आहेत. हे लक्षात आल्यानंतर लोकांनी तिला पकडलं आणि त्यावेळेचे पोलीस कोर्ट असायचे त्या पोलीस कोर्टामध्ये तिला घेऊन गेले त्यावेळेच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे. आणि त्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने सांगितलं की तुम्ही महार आहात, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्हाला टरबूज विकता येणार नाही, कारण हे सवर्णांनी खाल्लं तर त्याचा धर्म भ्रष्ट होऊ शकतो. हा उल्लेख साऊथ बरो कमिशनमध्ये बाबासाहेबांनी केला. दुसरा एक उल्लेख केला की कंपनीमध्ये जे वीविंग डिपार्टमेंट असतं, जुलाहा ज्याचा हात लागतो कपड्याला, त्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून एका महार माणसाने म्हटलं की मी मुसलमान आहे, त्याला तिथे नोकरी दिली गेली. काही दिवसांनी लक्षात आलं की हा मुसलमान नाहीये, हा महार आहे. त्याच्यानंतर तिथले सगळे सवर्ण एकत्र झाले आणि त्यांना त्या माणसाला बेदम मारहाण केली.
या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशनमध्ये नमूद केलेल्या आहेत. त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो सायमन कमिशनचा, आणि सायमन कमिशनचा रिपोर्ट जसा गेला तसा आपल्याला परत इतिहासामध्ये जी गोष्ट शिकवली जात नाही ती आपल्याला मी सांगू इच्छितो की त्यानंतर जिनांनी आयर्विनच्या मागे लागून गोलमेज परिषदांचं आयोजन करून घेतलं, ज्या गोलमेज परिषदांच्या आयोजनामध्ये या जगाच्या पातळीवरती सगळ्यात जास्त जो माणूस नुसता विद्वानच नाही तर आपली बाजू समर्थपणे मांडू शकले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या गोलमेज परिषदांमध्ये उदय झाला. आणि त्यावेळेला मधल्या एका गोलमेज परिषदेला गांधी पण गेले. विषय फक्त एकच आहे, 1909 पासून वेगळे मतदारसंघ, स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं जाऊ जावं की जाऊ नये एवढा एकच प्रश्न बाबासाहेब आंबेडकर घेऊन फिरत होते आणि ते आयरणीवर आणण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोलमेज परिषदांनंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेचे तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड हे लेबर पार्टीचे होते, मजूर पक्षाचे होते, आणि त्या मजूर पक्षाचे ते असल्यामुळे त्यांनी सांगितलं की यांना आता आपल्याला कम्युनल अवॉर्ड द्यावा लागेल, कारण यांचे महत्त्वाचे प्रतिनिधी, एकमेव प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बाजू मांडलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला कम्युनल अवॉर्ड मिळाला, आणि त्या कम्युनल अवॉर्ड मिळता क्षणीच गांधींनी कांगावा केला आणि त्याच्या विरोधामध्ये प्राणांतिक उपोषणाला एरवड्याला गांधी बसले. आणि त्या आपल्या कम्युनल अवॉर्डचं सेपरेट मतदारसंघाचं रूपांतर हे रिझर्वेशनमध्ये झालं आणि त्यानंतर आपल्याला रिझर्व्ह मतदारसंघ जन्माला आले. आता ह्या रिझर्व्ह मतदारसंघाचा आपण जर पुढची तिसरी बघितली तर आपल्या सगळी लक्षात येईल. मला सांगा, आता आपण महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याकडे एकूण 29 लोक आहे, 29 लोक निवडून जातात. या 29 लोकांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की या 29 लोकांमध्ये एक उत्तर नागपूर मतदारसंघ सोडला, एक भुसावळ मतदारसंघ सोडला, तर आपली कुठेही चांगल्या प्रकारे लोकसंख्या नाही. त्यामुळे जो माणूस उभा राहतो तो माणूस हा नेहमी सवर्णांच्या मतावरती निवडून येतो, आणि सवर्ण त्यालाच मत देतात जो बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधक आहे, जो दलितांची कोणतीही कामं करत नाही किंबहुना त्या वस्तीतही फिरत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही मला मतं द्या नका देऊ, मी सगळी सवर्णांची मतं घेणार आहे. आणि त्यामुळे मी जरी राखीव मतदारसंघातून निवडून येणार असलो तरी सुद्धा मी तुमची कामं न करता सवर्णांची कामं करणार आहे. काय मिळालं आपल्याला? आता मला सांगा की हे त्याच्यानंतर लगेचच बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की आता या तिढ्यातून बाहेर कसं पडायचं. 1932 तिढा, पुणे कराराचा तिढा, आणि यातून बाहेर पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न त्यानंतर सुरू झाले. 33 प्रयत्न झाले, 43 प्रयत्न झाले, 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसात 28 ऑगस्टला नागप्पा नावाचे एक गृहस्थ होते, 1947 गोष्ट सांगतोय मी आपल्याला, त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली त्यावेळेला अप अँड रनिंग होती, म्हणजे काम चालू होतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं, त्याच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यानुसार शेवटचा प्रयत्न केला की आता बघा आमचे जी माणसं निवडून येतात ती काही कामाची नसतात, किंबहुना आम्ही जेव्हा निवडणुकीला उभे राहतो आणि आमच्या लोकांसमोर जातो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ती माणसं म्हणतात तुम्ही आमच्या काय कामाचे, कारण तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नाही, मग आम्ही तुम्हाला मत दिलं न दिलं फरक काय पडतो. म्हणून त्यावेळेला एक फार महत्त्वाची अशी बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सूचना मांडण्यात आली, ठराव मांडण्यात आला. माझ्या दृष्टीने तो दिवस आपल्यासाठी काळा दिवस होता,
कारण बाबासाहेब आंबेडकरांचा तो संविधानिक मार्गाने लढण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न होता. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं, तुम्ही असं सांगा की आपल्याला जे काही आपण इलेक्शन लढणार आहोत त्या इलेक्शनमध्ये आपण एकतर दलितांची मतं वेगळी काढू आणि दलितांच्या मतांमधले त्या रिझर्व्ड मतदारसंघामधून ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त मतं पडली असेल, जरी त्याला जनरल पॉप्युलेशनने मतं दिलेली असली तरच त्याची निवडणूक निवड व्हावी. म्हणजे असा विचार करा की त्यात ए बी सी डी चार दलित उमेदवार आहेत, त्यातला डी आहे तो सवर्ण धारजिणा आहे आणि डी पासून ए पर्यंत हळूहळू ए हा आंबेडकरी विचाराचा आहे. तुमच्या मते निवडून येताना त्याला सवर्ण मतं देतील का? नाही देत. मग त्याच्यानंतर तो निवडून येण्याचं डिक्लेअर होण्याच्या अगोदर बाबासाहेबांची सूचना होती की त्याची मतं कमीत कमी 25% जास्त असणं गरजेचं आहे, दलितांची मतं वेगळी मोजलेली, आणि तरच त्याला आमचा प्रतिनिधी माना. मला असं सांगा की आज आपले म्हणून जे प्रतिनिधी निवडून जातात ते आपले प्रतिनिधी असतात का? आणि जर आपले म्हणून जे प्रतिनिधी निवडून जातात आणि ते जर आपले प्रतिनिधी नसतील खऱ्या अर्थाने, तर आपण कोणत्या लोकशाहीच्या गोष्टी बोलत आहोत? मला असं वाटतं की ही हा जो टप्पा शेवटचा बाबासाहेबांनी घेतला होता, मागच्या वेळेला याचा मी ओझरता उल्लेख केला होता आपल्या छत्तीसगडमध्ये रायपूरमध्ये, मला असं वाटतं की या मुद्द्याला धरून आपल्याला सांगायला लागेल आता नाही तर कधीच नाही. आपण आपल्या प्रतिनिधित्वासाठी लढण्यासाठी तयार होणं गरजेचं आहे अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. कारण जोपर्यंत आपल्याला प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत आपल्या विरोधात काहीही केलं जाऊ शकतं आणि त्याला आपल्याला तोंड देता येणार नाही. या दृष्टीने आपल्याला सज्ज होण्याची गरज आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो.